बार्शी कुर्डवाडी रोडवरून बार्शीकडे येणाऱ्या दुचाकी बसने समोरासमोर जब्बर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर अरुण जाधवर वयवर्षे 26 राहणार धोत्रे तालुका बार्शी असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मैताचा भाऊ प्रवीण जाधवर वयवर्षे 30 राहणार दत्तनगर बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक संतोष सुधाकर पोद्दार राहणार उमरगा जिल्हा धाराशिव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. बार्शी कुडवाडी रोडवरील शहरा नजीकच असलेल्या मसूद हॉस्पिटल जवळ रात्री 8 सुमारास बस क्रमांक MH 20 BL 41 42 ही बस भरधाव वेगात समोर येत असलेल्या दुचाकी क्रमांक MH 12 BS 94 38 या वाहनास जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील ज्ञानेश्वर जाधवर यात गंभीर जखमी झाल्याने जखमीस रक्तस्त्राव झाल्याने उपचारास रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेताच तपासणी करता डॉक्टरांनी मयत झाल्याचं घोषित केलं. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ढोंगे हे करत आहेत.